कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। 11वी 12वी प्रवेश प्रक्रिया राबवताना माहिती पत्र आणि प्रवेश अर्ज पूर्णपणे मोफत द्यावेत। अनुदानितच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारणी करू नये। प्रवेश प्रक्रियेचे नियम आणि फी संदर्भात फलक लावण्याची सक्ती करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। मागणीचं निवेदन शिक्षण उपसंचालक विशाल चौगुले आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आलं। 4 वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील किणी ग्रामपंचायतीच्या गायरान जागेमध्ये प्रगती महिला गटाच्या सदस्यांनी काजू रोपांचं वृक्षारोपण करून त्या रोपांचं संगोपन केलंय। यावर्षी रक्षाबंधनाला आपल्या भावांना भेटू न शकणाऱ्या या महिलांनी झाडांनाच आपला भाऊ मानून राख्या बांधून हा सण साजरा केला। गटाच्या अध्यक्षा शीतल कुटरे, लीना लोबो, सुरेखा मनवाडकर, नीता नांदुडकर, नमिता पाटील, रेखा तरवाड, अनिता नांदुडकर, अश्विनी बिरजे, अंजलिनी लोबो या महिला गटाच्या सदस्यांनी काजू रोपांना आपला भाऊ मानून राख्या बांधून आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला।